माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। भवानी जय, भवानी जय, श्री राम जय, जय श्री राम। हिंद विश्व राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। लवकरच या ठिकाणी विश्वगौरव विकास पुरुष माननीय मोदीजी पोहोचणार आहेत, जवळच आलेले आहेत। कटआउट सुधारवण्यात आलेले आहेत, काय सांगू शकता? अरे एक प्रोजेक्ट, एक मुंबईकरांकरता केलेलं तुमचं एक काम तरी या ठिकाणी दाखवा। खरं म्हणजे बंधू भगिनींनो, कोविडचा तो काळ आठवा, ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांशी लोक संबंध दाखवू शकत नव्हते, सर्वकडे अंधकार होता, काय होईल ही चिंता लोकांना होती। जगातले लोक म्हणायचे या भारतामध्ये 40-50 कोटी लोक तरी मरतील। अशा परिस्थितीमध्ये देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांना माहिती होतं, 4 देशांनी कोविडची लस तयार केली होती। त्यांच्याकडे मी गेलो तर ते म्हणतील, पहिले आमच्या लोकांना लस देतो मग तुम्हाला लस देतो, माझे लोक मरतील। अरे मोदीजींनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं, या ठिकाणी रॉ मटेरियल जमा केलं, रिसोर्सेस जमा केले, जगाच्या पाठीवर अनेक देशांकडे हे रॉ मटेरियल होतं, ते रॉ मटेरियल मोदीजींनी मिळवलं आणि जगामध्ये भारत हा 5वा देश झाला ज्यांनी कोविडची लस या भारतामध्ये तयार केली आणि 140 कोटी भारतीयांना कोविडची लस त्या ठिकाणी मोदीजींनी दिली। बंधू भगिनींनो, मोदीजी कोविडची लस देत होते त्यावेळी या ठिकाणी मुंबईत काय चाललं होतं? उद्धवजींच्या नेतृत्वात काय चाललं होतं? उद्धवजींच्या नेतृत्वात त्यावेळी खिचडीचा घोटाळा चालला होता, त्यावेळी रेमडेसिवीरचा घोटाळा चालला होता, त्यावेळी ऑक्सिजनचा घोटाळा चालला होता आणि प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं त्याचा अर्थ आम्हाला समजला। बॉडी बॅगचा घोटाळा चालला होता, म्हणजे या ठिकाणी खिचडी चोर आणि कफन चोर आम्ही पाहत होतो। एकीकडे मोदीजी सेवा करत होते आणि या ठिकाणी हे चोरी करत होते। बंधू भगिनींनो, कुठेतरी यांना या ठिकाणी आपल्याला जो जबाब आहे तो निश्चितपणे मागावा लागेल। आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय, निवडणूक आली की नवीन नवीन या ठिकाणी जुमले सांगितले जातात। आता निवडणूक आल्यानंतर हे म्हणतात, उद्योग पळवले, उद्योग पळवले। आमच्या उदय सामंतजींनी सांगितलं, अरे आपलं कर्तृत्व असावं लागतं, 5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो, मी मुख्यमंत्री व्हायच्या आधी गुजरात पहिल्या क्रमांकावर होता, मी मुख्यमंत्री झालो, पुढचे 4 वर्ष महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणला आणि आपल्या नंतरचे 4 राज्य हे एकत्रित केले तरी महाराष्ट्र पहिल्या नंबरवर होता। या ठिकाणी उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री झाले, पहिल्या वर्षी कर्नाटक पहिल्या नंबरवर गेला, दुसऱ्या वर्षी त्या ठिकाणी गुजरात पहिल्या नंबरवर गेला, पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही आलो। मी माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा नंबर 1 होणार आणि मला आनंद वाटतो, महाराष्ट्राला आम्ही पुन्हा नंबर 1 वर आणलं आणि पुन्हा गुजरात कर्नाटक आणि दिल्ली यांचं एकत्रित इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तरी महाराष्ट्राची इन्व्हेस्टमेंट पहिल्या क्रमांकावर आहे।